विद्यार्थ्यांनो, BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा पेपरचं जर आपण नाव बघितलं तर भारतीय ग्रामीण समाजामध्ये असणाऱ्या समस्या असं ह्या पेपरचं नाव आहे. आणि मुळातच हा जो पेपर जर आपण बघितला तर या पेपरमध्ये संपूर्ण ग्रामीण, विशेषतः आपल्या भारतीय ग्रामीण समाजाच्या ज्या ज्या काही समस्या आहेत, या सर्व समस्यांचा आढावा जो आहे तो या अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेला आहे. आपल्या भारतीय ग्रामीण समाजामध्ये एक आढळून येणारी गंभीर अशी समस्या जर कोणती असेल विद्यार्थ्यांनो, तर ते ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या गळतीचं जे प्रमाण आहे, या गळतीच्या प्रमाणाची किंवा गळतीचं वाढतं प्रमाण ही एक समस्या. शिक्षण हा मानवी समाजामध्ये अतिशय महत्वपूर्ण असा घटक आहे. एखाद्या समाजाची असणारी संपन्नता किंवा त्याचा जो विकास जो आहे, याचं जर मोजण्याचं इंडिकेटर जर काय असेल तर त्या भागामध्ये, त्या ग्रामीण समाजामध्ये किंवा त्या समाजामध्ये असणारी साक्षरतेचा दर जो आहे हा त्याचा इंडिकेटर. जेवढी जास्त साक्षरता, जेवढं जास्त शिक्षणाचं प्रमाण, तेवढा विकासाचा वेग जास्त असं देखील आपल्याला सांगता येईल. पर्यायानं जर आपण भारतीय ग्रामीण समाजातल्या शिक्षणाचं, जर ग्रामीण समुदायातील शिक्षण व्यवस्थेकडे जर बघितलं तर ग्रामीण समुदायातली शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, अनेक समस्या आहेत, किंवा त्याची स्थिती जर आपण बघितली तर ती दयनीय स्थिती असल्याचं आपल्याला दिसतो. 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातल्या शिक्षणामध्ये विकास करण्यासाठी, ग्रामीण भागाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक योजनांची सुरुवात केली. नव्हे तर संपूर्ण देशाला किंवा संपूर्ण देशातील लोकांना, उधळागळातील लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी देखील अनेक समाज सुधारकांनी, विचारवंतांनी योगदान दिलेलं आहे. शिक्षणाचं महत्व पटवून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसरी इतके अनर्थ काम येते. आणि ते निक्षून सांगतात की तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर त्या सामाजिक परिवर्तनाचं हत्यार जर काय असेल तर ते शिक्षण आहे. म्हणून एज्युकेशन इज द वेपन ऑफ सोशल चेंज. ते सांगून गेले की ज्ञान हे मूर्तीपूजेपेक्षा श्रेष्ठ. म्हणजे एकंदरीत शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे अलर्टनेस मोठ्या प्रमाणात वाढला, शिक्षणाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनात आपण पावलं टाकू लागलो, पण आजही ग्रामीण शिक्षणामध्ये, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गळतीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. मग ग्रामीण भागातल्या गळतीच्या समस्येच्या संदर्भात अभ्यास करताना नेमकं काय, गळती कशी आहे? सॉरी, ही गळती कशी आहे? विशेषतः प्राथमिक शिक्षणामध्ये गळतीचं प्रमाण जास्त आहे त्याला दिसून येते. प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, उच्च शिक्षण असो, या सर्व स्तरावर अर्धवट शाळा सोडण्याचं जे प्रमाण आहे यालाच आपण गळती असं म्हणतो. यालाच आपण गळती असं म्हणतो. आणि आज शाळांची संख्या वाढली पण विद्यार्थ्यांची संख्या ही वरचे दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि ही शिक्षणाच्या गळतीचं जे प्रमाण आहे विद्यार्थ्यांनो, हे दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला दिसून येत आहे. मी नेहमी उदाहरण देत असतो तुम्हाला. तुम्ही एका किराणा दुकानाहून तेल घेतलं, 1 किलो तेल घेतलं, ते तेल तुम्हाला एखाद्या कॅरी बॅग मध्ये टाकून त्यांना बांधून देतात. तुम्ही सायकलहून तेल घेऊन येत आहे आणि घराजवळून बघतायत तर ते अर्ध तेल त्याला छिद्र पडल्यामुळे साडून घेत,
म्हणजे तुम्ही दुकानातून 1 किलो तेल घेतलं पण घरी तुमच्या किती आलं, 1/2 किलो तेल आलं, आणि 1/2 किलो तेल हे रस्त्यातच कुठतरी सांडून गेलं किंवा ते पडलं, त्याची गळती झाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की पहिलीला विद्यार्थी पटसंख्येवर जास्त असतात पण सातवीपर्यंत पहिलीला विद्यार्थी 10 आहेत किंवा 20 आहेत आणि पाचवी सातवीला 5 आहेत, म्हणजे 15 विद्यार्थ्यांनी काय केलेली आहे, शाळा सोडलेली आहे, त्यांनी अर्धवट शाळा सोडलेली आहे. आणि ही अर्धवट शाळा सोडण्याचं प्रमाण, मधेश शाळा सोडण्याचं प्रमाण आज ग्रामीण शिक्षणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. हे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची किंवा ग्रामीण भागातील एक महत्वपूर्ण अशी गंभीर अशी समस्या आहे. मग हे ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण जास्त असण्याचं कारण काय, या कारणांचा आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. ज्याला आपण शिक्षणाच्या गळतीची कारण असं, यामध्ये पहिलं जर कारण काय असेल तर विद्यार्थ्यांनो, पहिलं कारण म्हणजे इथं असणारं दारिद्र्य, गरिबी. नव्हे तर गरिबी ही भारतीय समाज व्यवस्थेच्या 5वीपासूनली आहे. लक्षात घ्या, भारत हा सोने की चिडिया होता, सोन्याचा धूर निघायचा, पण या सोन्याचा धूर निघणाऱ्या सोन्याची चिडिया असणाऱ्या या देशामध्ये आज दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये, विशेषत्वाने ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. आणि गरिबीमुळं, कारण एकीकडं अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागवणं त्यांना अवघड जातं, आणि मग शिक्षणासाठी पैसे करायचे खर्च करायचा असो, शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक बाबी वस्तू घ्यायच्या असो, यासाठी ते पूर्ण करू शकत नाहीत. यामुळं गरिबीच्या कारणामुळं अनेक मुलं आणि मुली हे अर्धवट शाळा सोडत असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हंगामी स्वरूपाची कामं तिथं आपल्याला मिळतात, सुगीच्या दिवसामध्ये काम मिळतं, बाकीच्या दिवसामध्ये त्यांना काम मिळत नाही. आणि आई वडिलाच्या हाताला काम नसल्यामुळे शेतीचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न त्यांना जास्त असत नाही, आणि उत्पन्न न मिळाल्यामुळं हातात पैसा खेळत नाही, आणि यामुळं अनेक आई वडील आपल्या मुलाला नाईलाजानं शाळेतून काढतात आणि कामाला झुंबतात. गरिबीमुळं अनेक आई वडील आपल्या मुलाला शाळेतून काढतात आणि कामाला कुठेतरी झुंबताना दिसून येतात. यामुळे देखील शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. ग्रामीण भागामध्ये दुष्काळाचं प्रमाण भरपूर आहे. ओला दुष्काळ असो, कोरडा दुष्काळ असो, गारपीट असो, महापूर असो, शेतीवर ही येणारी जी नैसर्गिक अरिष्ट आहे ते दुष्काळ आहे. यामुळं शेतकऱ्याचं कंबरडही मोडलं जात. विद्यार्थ्यांनो, बरेच उच्च शिक्षणामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण किंवा तरुणीला ग्रामीण भागातल्या मध्ये शिक्षण सोडावं लागतं. याचं कारण जर काय असेल तर दुष्काळ आहे. कारण ज्या आशाने अपेक्षेने शेतामध्ये पीक पेरलं जातं, त्याच्या उत्पन्नाच्या जोरावर उत्पन्नाच्या जोरावर अनेक निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये जी क्षमता असते, ती क्षमता ते पूर्ण करू शकत नाहीत. लक्षात घ्या, म्हणून भारतीय शेती हा मान्सूनवरचा जुगार आहे, आणि परिणामी ह्या दुष्काळामुळं अनेक ग्रामीण भागातील मुलं मुली असो हे अर्धवट शाळा सोडताना किंवा अर्धवटच मध्येच शिक्षण सोडताना दिसून येतं. हे गळतीचे कारण आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये असणारा दृष्टिकोन हा देखील गळतीचं कारण आहे. कारण शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. आणि आजही ग्रामीण भागामध्ये शिक्षणाकडे बघत असताना अतिशय उदासीन दृष्टिकोन दिसून येतो. शिकून कोणाचं भलं व्हायला लागले, शिकून कोणीतरी काय करू शकतो, शिकून केल्याच्या नंतर पुन्हा अनेक अडचणी येतात, अशी भावना किंवा दुराग्रह जो म्हणतो हो हा त्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि ह्या शिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टी उदासीन दृष्टिकोनामुळे देखील अनेक आई वडील अनेक मुलं हे शाळा सोडताना आपल्याला दिसून. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर अशी स्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये एकतर मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्येच उदासीन दृष्टिकोन आहे. कुठंतरी प्राथमिक जुजबी शिक्षण त्यांना दिलं जातं, माध्यमिक शिक्षण घ्यायचं कुठं असेल, कुठं जायचं असेल, जर अपडाऊनचा असं तर ते पाठवत नाहीत, वसतिगृहामध्ये ठेवत नाहीत, असा देखील बऱ्याच अंशी त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. मुलीला शिक्षण देऊन काय करायचं, त्यांना हुंडा द्यावा लागणार आहे, ही भावना देखील त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे आणि विशेषतः मुली जर मोठ्या होऊ लागल्या तर त्या घरच्या कामाला हातभार लावतील आणि त्यांची आई कुठेतरी शेतामध्ये काम करेल, म्हणून देखील मुलीला अर्धवट शाळा सोडायला लावली जाते.
किंवा आई वडील जर शेतामध्ये काम करत असेल तर त्या लेकराबाळांना सांभाळण्यासाठी झाडाखाली बसून ती मुलगी काम करताना दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये देखील ग्रामीण भागामध्ये अतिशय गंभीर अशी स्थिती असल्याचं आपल्याला विद्यार्थ्यांना दिसून येत. शिक्षण घ्यायचं असेल त्यासाठी वाहन का ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नसतात, दळणवळणाची साधनं व्यवस्थित उपलब्ध नसतात, रस्ते नसतात. लक्षात घ्या, प्राथमिक शिक्षण संपलं माध्यमिक शिक्षणासाठी कुठं खेळ, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल किंवा एखाद्या निम शहरामध्ये जायचं असेल तर तिथं देखील जाण्या येण्याची वाहनाची व्यवस्था त्यांना नसते. त्यामुळे नाईलाजाने का होईना त्यांना शिक्षण सोडावं लागतं. त्यानंतर वाढती महागाई आहे, लक्षात घ्या. या वाढत्या महागाईमुळे देखील अनेक पालक जे आहेत ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, त्यांना नाईलाजाने त्यांना शिक्षण सोडावं लागतं. ग्रामीण भागामध्ये जे दर्जेदार शिक्षण म्हणतात ह्या शिक्षणाचा देखील अभाव आहे, कारण शिक्षणाविषयी गोडी लागणं अतिशय महत्वाचं आहे. आणि शिक्षणाची गोडी लागण्यासाठी, शिक्षणाची गोडी वाढण्यासाठी दर्जेदार शिक्षण शैक्षणिक साधने ही शाळा महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा असो, खेळांचं साहित्य असो, मुलींच्या संदर्भामध्ये असणाऱ्या शौचालयाची किंवा प्रसाधनगृहाची व्यवस्था असो, मुलांना जी त्याला काय म्हणू आपण उपयोजित खेळणी म्हणू, ते कार्यानुभवासारख्या माध्यमातून शिक्षण देण्याची व्यवस्था असो, ही देखील असणं गरजेचं आहे. खडू फळा, दर्जेदार पुस्तकं, डिजिटल एज्युकेशन, चांगले शिक्षक, प्रेरक शिक्षक, हे असणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं ही कुठलीच व्यवस्था आपल्याला ग्रामीण भागामध्ये मिळत नाही आणि यामुळं एक प्रकारची अपसुकच अनास्था जी आहे ती शिक्षणाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. शासनाचा देखील शिक्षणविषयक उदासीन दृष्टिकोन आहे, कारण शिक्षणावर जो खर्च करायला पाहिजे तो खर्च मनावर तसा शासनाकडून होत असताना आपल्याला दिसून येत नाही. आणि यामुळे देखील जे एज्युकेशन जे दर्जेदार पद जी शैक्षणिक शिक्षण व्यवस्था जी म्हणतो जी दर्जेदार व्हायला पाहिजे ती म्हणावी तशी दर्जेदार होत नाही विद्यार्थ्यांनो. यामुळे देखील गळतीचं प्रमाण जास्त आहे, वसतिगृहाचा अभाव आहे, लक्षात घ्या. आणि मुलीच्या पालकाला विशेषतः मुलीविषयी वाटणारी जी असुरक्षितता आहे ही असुरक्षितता देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांना वाटते. उद्या आपल्या मुलीचं काहीतरी बरं वाईट होईल किंवा ती सुरक्षित नाहीये, सतत असुरक्षितेची भावना ते त्यांच्या मनामध्ये असते आणि ह्यामुळं ते आपल्या मुलीला अर्धवटच शाळा किंवा शिक्षण देतात किंवा मध्येच त्यांना शिक्षण सोडाव्यास भाग पाडतात. हे देखील आपल्याला चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येतं. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या गळतीच्या संदर्भात जर आपण अभ्यास केला तर ही गळती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते आणि हे गळतीचं प्रमाण जास्त असल्यामुळं मनावा तसा शैक्षणिक विकास, मनावा तसा साक्षरतेचा विकास किंवा साक्षरतेचा जो स्टँडर्डनेस म्हणतो किंवा तो जो टक्केवारी म्हणतो सर्वात जास्त असणारी टक्केवारी ही कमी असते. म्हणून एकंदरीत हे सगळे ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गळतीची ही सगळी कारणं आहेत. या कारणांचा अभ्यास करायचा काही उपाय देखील आपल्याला सांगता येईल. वसतिगृहाची स्थापना केली पाहिजे, बेकारीचं निर्मूलन केलं पाहिजे ग्रामीण भागातच, मनरेगा असो, महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना असो, जवाहर रोजगार योजना असो किंवा विविध शासनाच्या योजना असो, ज्या गरीब पालक आहेत मुलांचे त्यांना तिथं तिथंच काम जर मिळून दिलं तर ते कुठंतरी स्थलांतर करणार नाहीत आणि आपल्या गावीच राहतील आणि मुलांना नेहमीसाठी एक निश्चित ठिकाणी राहून त्यांना शिक्षण घेता येईल. कारण वाढतं स्थलांतर हे देखील गळतीचं पण मोठं प्रमाण आहे. कारण आजही मराठवाड्यातल्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यामधले बरेचसे लोक हे कुठंतरी पुण्या, मुंबई, तेलंगणा, गुजरात, इकडे छत्तीसगड या भागामध्ये, इकडे खाली कर्नाटका या भागामध्ये कामाच्या शोधासाठी गेलेले आपल्याला दिसून येतात. विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो तर साखर कारखान्याच्या या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार हे आपल्या गावातून काय करतात, स्थलांतरित होतात. त्यामुळे आपसुकच ती मुलं देखील स्थलांतरित होतात आणि त्यांचे शिक्षण हे अर्धवट आपल्याला राहील दिसून येतात. शिक्षणाविषयक सोयीसुविधा देखील आपण ग्रामीण भागामध्ये केल्या पाहिजे, दळणवळणाच्या साधनांची सुविधा केली पाहिजे. अलीकडे शासनाने मुलींचं शिक्षणाच्या संदर्भात, दळणवळणाच्या साधनासंदर्भात खूप मोठा निर्णय घेतलाय. पदवीपर्यंत त्यांना फुकट म्हणजे कुठल्या प्रकारचं मोफत असा बसचा प्रवास करून त्यांना शिक्षण घेता येतं, लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत सगळ्या जर बाबी जर बघितल्या तर हे सगळे जर उपाय जर आपण ग्रामीण भागामध्ये केले तर निश्चितच
ग्रामीण भागामध्ये जे शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येते ते निश्चितच कमी होईल आणि काही दिवसातच आपल्याला ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आणि स्तर किंवा त्याचा टक्का जो आहे तो वाढलेला निश्चितच दिसून येईल असं आपल्याला सांगता येईल. असो बाकीचा भाग आपण नंतर बघू.